आयची ही प्रेस कॉन्फरन्स जी आसा म्हाका दिसता गोंयच्या इतिहासा भितर पयले फावट आसतले की येदी व्हडली प्रेस कॉन्फरन्स जाता. ह्या प्रेस कॉन्फरन्साक वेगवेगळ्या पक्षाचे वेगवेगळे एक्टिविस्ट वेगवेगळ्या एनजीओ जे रिप्रेझेंट करतात ते वेगवेगळ्या संस्थेक जे रिप्रेझेंट करतात कितलेय लोक आयले आसात. ही प्रेस कॉन्फरन्स घेवपा फाटला एक हेतू कारण आमी जाणात ज्वलंत विषय सध्या गोंया भितर गाजता तो म्हळ्यार म्हादय. म्हादय तो विषय जो आसा जो प्रत्येक गोंयकाराच्या एकदम लागीचो काळजांचो विषय. म्हादय वाचोया, म्हादये खातीर वावुरपी कितलेशेच आज आमचे मदीं आसात. म्हणून ओपिनियन पोलाचो दीस ठराव 16 तारखेक जानेवारीच्या 4 वरांचे साखळेच्या म्युनिसिपल ग्राउंडाचेर आमी मेळप आनी व्हड्या संख्येन तो एक प्रोटेस्ट करप थंय अशें आमचे ठरलेले आसा. म्हणून आयज आमचे भितर आसात प्रजस साखरदांडे सर जे आसात, म्हादय बचाव अभियानाचे हृदयनाथ शिरोडकर आसात, सेव म्हादय सेव गोवा, विकास भगत आसा गोंयकार एनजीओचे, महेश मांबरे आसात सेव म्हादयाचे, दुर्गादास कामत आसा गोवा फॉरवर्डाचे, प्रतिमा कुतिनो आसा आपाचे, शंकर पुलगी एक्टिविस्ट आसा, जयेश शिरगांवकर एक्टिविस्ट आसा, जनादर भंडारी आसा जनसेनेचो आसा, शैलेश वेलिंगकर आसा परशुराम सेनेचे आसात, स्वप्नेश शेटकर आसा गोंयचो आवाजाचे, जॉन नाजारेथ एक्टिविस्ट आसात, स्वप्नेश शेटकर आसात आमचे एक्टिविस्ट आसात, तनुज हडवळपाडकर टीएमसीचे आसात, श्रीनिवास कलप येवपाचे आसात आयल्या, श्रीनिवास कलप आयले आसा काँग्रेसीचे, ऑरवील आयले आसा गोंयचो आवाजाचे, ऑलेन्सियो आयलो आसा फिशरमॅन कॉमिटी रिप्रेझेंट करता, प्रवीण शेटगांवकर आसा गोंयचो आवाज आसा, एडवोकेट पुंडलीक रायकर आसात, तारा केरकर आसात आमच्या सवेराचे, महेश नायक आसात जय दामोदर रिप्रेझेंट करतात, एंटोनी डिसिल्वा आसात एक्टिविस्ट आसात, अजीम शेख आसात एक्टिविस्ट, सय्यद इम्तियाज आसात एक्टिविस्ट, जॅक मास्करिनास आसात, एना ग्रेसियस आसात आनी वळवयकर आसात, समील वळवयकर टीएमसीचे आसात, असे वेगवेगळे आसात आनीकय आमचे भितर जॉईन जावपाचे. कारण ही प्रेस कॉन्फरन्स घेवप हे आमचे भितर कालच ठरले कारण लोकांक निदान 8 दिसांचो तरी टायम मेळचो कारण सगळ्या संस्थेक मेळपाक जाय, वेगवेगळ्या राजकारण्याक मेळपाक जाय, वेगवेगळ्या एनजीओ एक्टिविस्टांक मेळपाक जाय आनी हाची जी पुराय रुपरेषा जी आसा म्हादयची ती आमचे हृदयनाथ बाब सांगतलो तुमकां. विकास बाब देव बरें करूं. तुमकां सगळ्यांक खबर आसा की फाटल्या दिसांनी सेव म्हादय सेव गोवा हाज्या अंडर आमी कॉल दिल्लो की सगळ्या लोकांनी गोंयकारांनी एकठांय येवप आनी म्हादयचो लोडो जो आसा तो पिपल्स मुवमेंट करूंक जाय. इट शुडंट बी अ पॉलिटिकल मुवमेंट. आनी पिपल्स मुवमेंट जर करतले जाल्यार सगळ्यो राजकीय पक्ष जे आसा ते एका मळाचेर येवचे पडटले, सगळे एनजीओ जे आसा तेंच्यांनी एका प्लॅटफॉर्माचेर येवचे पडटले, सगळे एक्टिविस्ट आसतले जे कोणाक म्हादयचेर प्रेम आसा आनी जेंका अशें दिसता की म्हादय आतां वाचोवपाचो लास्ट चान्स आमचे कडेन आसा अशा सगळ्यांनी एका मळाचेर येवन एक मोठे आंदोलन जन आंदोलन उबारपाची गरज आसा. आमी कॉल दितगीर खुबशे फोन आयले आनी केन्ना मेळप कितें करप अशें जेन्ना डिस्कस जावपाक लागले तेन्ना आमी काल सांची मडगांवान एक मिटींग कॉल केली आनी त्या मिटींगेन अशें ठरलें की आज आमी प्रेस कॉन्फरन्स घेवप आनी आमचो जो लढो आसा जो आमी सुरवात करतले आमी फाटीत म्हटलेले की दुसरो ओपिनियन पोल गोंयान सुरू करपाची गरज आसा आनी तो ओपिनियन पोल म्हटल्यार म्हादयी वाचोवपाचो ओपिनियन पोल. त्यो ओपिनियन पोलान दुसरे ओपिनियन आसचे न्ही अशें आमचें मत आसा. देर शुडंट बी अ सेकंड ओपिनियन. म्हणजे ओपिनियन पोलान मर्जर जाय की मर्जर नाका असो प्रश्न आशिल्लो पयल्या ओपिनियनान. दुसऱ्या ओपिनियन पोलान दुसरो प्रश्न आसूंक जायना आनी जेंका दुसरो प्रश्न आसा तेंकां गोंयचेरूय प्रेम ना, म्हादयचेरूय प्रेम ना आनी एकूण सृश्टीचेर प्रेम ना. म्हणजे जे नॅचरल रिसोर्स आसा नॅचरली जी गोश्ट व्हावता त्या गोश्टीचेर प्रेम ना. सो अननॅचरल गजालींचेर प्रेम करपी जे आसा तेंचो सेकंड ओपिनियन आसतलो. पूण दुसरो ओपिनियन जर आमी 16 जानेवारीक सुरवात करता जशें विकास बाबान सांगलें की 16 जानेवारीक आमी साखळेन मेळटले म्हणून त्या दिसाक ओन्ली एक आवाज म्हटल्यार सेव म्हादय. जो फाटल्यान बॅनर जो तुमकां दिश्टी पडटा थंय कोणाचें नांव ना, थंय फक्त सेव म्हादय आसा. कारण एकूच आवाज जो आसा तो सेव म्हादय. पार्श्वभूमी थोडक्यान हांव सांगता 1997-98 पासून राजेंद्र केरकर बाबान पहिल्यांदा लोकांक सांगलें जगभरान सांगलें की म्हादयचो उदक जे आसा ते कर्नाटक वळोवंक सोदता आनी तेज्या नंतर आतां कोर्ट मॅटर जाले 24 वर्सां सुमार चलता. तुमकां सगळ्यांक खबर आसतले की म्हादय बचाव अभियान जे सर रिप्रेझेंट करता हांगा त्या अभियानान कोर्ट केस घातले, सुप्रीम कोर्टान गेले आनी एकूण आमची म्हादय तेन्नाची डायवर्ट जावपाची आशिल्ली ती खंय ना खंय स्टॉप केली.
पण आमचा लोडो जो असा लोडो कोणाकडे असा हे हांव सगळ्या गोंयकारांक सांगता आमचा लोडो एकामेकांकडे ना आमचा लोडो एक पार्टी टू दुसरी पार्टी ना आमचा लोडो जो असा तो कर्नाटक सारख्या बलाढ्य राज्या बरोबर असा बलाढ्य राज्यात या खातीर की ते राज्य 8 राज्यांकडे एका उदकाक लागून झगडूंक शकता एकटे झगडूंक शकता त्या एदा व्हडल्या राज्याकडे आम्ही इतली 24 वर्ष जाली लढटा आणि त्याचे श्रेय खरे म्हटल्यार बाब राजेंद्र केरकर सर निर्मला ताई आणि प्रज्वल सरा सारखे जे ऍक्टिव्हिस्ट त्यांना जे बाहेर सरले आणि म्हादई वाचोवपाचे म्हणून जो कॉल दिला पळय त्यांना लागून आज म्हादई जी व्हावता आमचे कडेन ती ह्या लोकांक लागून व्हावता फाटली 24 वर्सां जेन्ना म्हादईचो लोडो कोर्टान चलताले सगळे सुशेगात चलताले व्यवस्थित चलताले राजेंद्र केरकर सरान टेक्निकल असतले सगळ्यो बाबी असतल्यो ह्यो कोर्टा समोर मांडल्यो आणि ताका लागून जो असा तो एक अवॉर्ड आयला तितूंतल्यान शेअरिंगाची गजाल झाली उदक कितले कोणाक शेअर जातले खरें म्हटल्यार शेअरिंग सुद्धा करपाक आमी रेडी ना कारण शेअर करपी आमी कोण म्हादईन आपलो रस्तो ठरयला म्हादई आपलो रस्तो ठरून गोव्यात येता सो तिका शेअर करपी तिका डायवर्ट करपी आमी मनीस कोण असो एक विषय असा पण जेन्ना ट्रिब्युनलान म्हटलें की शेअर करया उदक ते शेअरिंगाचेर सुद्धा हांगा डिस्प्यूट असा कारण त्या डिस्प्युटाक लागून गोवा गव्हर्नमेंटान एक एप्लिकेशन बिफोर ट्रिब्युनल घातला फॉर क्लेरिफिकेशन ऑफ अवॉर्ड आता हे सगळे जाता असताना आम्ही लक्षात येले की जेन्ना 2018 हो अवॉर्ड आयलो त्या अवॉर्डाच्या विरोधात बेंगलोर बंद झाले बेंगलोरान उजो पेटलो गोयात येऊन गाड्यो बंद सगळ्यांना खबर असा ही हिस्ट्री परत रिपीट करपाची गरज ना पण गोयकारांनी आम्ही किती केले आम्ही ओगी रावले कारण आमकां दिसले की आम्ही जिंकले म्हणून पण हे जेन्ना शेअरिंगाचो जेन्ना अवॉर्ड आयलो तेन्ना सगळ्यांना सांगता हांव की कर्नाटकान ऑलरेडी काम सुरू केले कर्नाटकान डायवर्शन केले कर्नाटकान कॅनल बांधून ते मलप्रभेच्या पात्रात उदक घालपाची सगळी तयारी केली एव्हरीथिंग वॉज डन आणि वी आर फायटिंग इन अ कोर्ट सो इल्लिगली गजाली करपाचे जो असा पण कर्नाटक सरकार त्यामुळे खंयचेय गव्हर्नमेंट असो कोणाचेय गव्हर्नमेंट असो एव्हरी गव्हर्नमेंट हॅज डन अ सेम थिंग कारण कर्नाटकात एक आवाज कर्नाटकाचा एक आवाज म्हादय त्यांना जाय गोयचो एक आवाज ना गोयात आम्ही लोक झगडटात हांव आज आय एम व्हेरी हॅपी की लास्ट टाइम जेव्हा आम्ही कॉल दिलो 1 नोव्हेंबर 2019 त्यांना असेच सगळे राजकीय पक्ष सगळे एनजीओ एकठांय येले आणि मांडवी ब्रिज हाडवचो पडलेलो आमकां त्यांना आणि त्या टायमाचेर केंद्र सरकाराक गोयचे सिरियसनेस कळिल्ले एक रस्त्यार देऊन मोठे आंदोलन पहिल्यांदा झाले आणि खरे म्हटल्यार म्हादयचे आंदोलन पहिल्यांदा रस्त्यार आयले ते 1 नोव्हेंबर 2019 आज आमकां दुसरे आंदोलन उभे करचे पडटा त्या सुद्धा मोठ्या संख्येन आज लोक गोयात जमल्या हांगा ह्या हेजेर जमल्या प्लॅटफॉर्माचेर जमल्या एकूच ध्येय धरून सेव म्हादई म्हादई वाचतले जाल्यार आमचे अस्तित्व जे असा ते आमचे अस्तित्व टिकून उरतले ह्यो सगळ्यो पॉलिटिकल पार्टीज ज्यो आम्ही हांगा जमल्या आज वेगळे वेगळे पॉलिटिकल पार्टी जे विकास भवन सांगल्या काँग्रेस येल्या टीएमसी येल्या आप आयल्या एव्हरीवन इज हियर हे कित्याक आयल्या तर स्वतःचा एजेंडा समोर व्हावपाक येवना एकूच एजेंडा आमचो असतलो सेव म्हादई सेव गोवा हांव कन्नडिका जे अध्यक्ष असा कन्नडिका महासंघ त्यांचो जो असा गोवा कन्नडिका त्यांच्या अभिनंदन करता कारण आम्ही जेव्हा कॉल दिलो की कन्नड लोकांनी सुद्धा बाहेर सरूंक जाय कारण ते आमच्या बरोबर होता खाना देखून फुडें सरचे पडटले म्हणून काल त्यांचो स्टेटमेंट आयलो असा जरी डिस्टॉर्टेड स्टेटमेंट असलो की ते उलयतले त्यांचे कडेन म्हणून हांव त्या स्टेटमेंटाचे स्वागत करता अभिनंदन करता आणि त्यांना अपील करता की तांचे कडेन उलोवण्यापेक्षा आता तुम्ही आमच्या बरोबर या खान्याक खानो देखून आम्ही लढया झगडया म्हादई वाचोया आज सगळे जणांक उलोवपाचे असा हांव इथल्यानूच हांगा थांबता प्रज्वल सर जे असा प्रज्वल सर फुडलो विषय तुमच्या पर्यंत मांडटलेच त्याबरोबर सगळे लोक जे हांगा जमल्या सगळे पॉलिटिकल पार्टीज जमल्या एनजीओ जमल्या ते आपले सपोर्ट जो असा सेव म्हादई सेव गोवा ह्या मुवमेंटाक जो सपोर्ट जो असा ते सपोर्ट आपलो एक्सटेंड करतले हांव प्रज्वल सराक विनंती करता की त्यांच्यानी फुडले सूत्र हातात घेऊचे सेव गोवा सेव म्हादय फ्रंटाच्या एक ब्रॉड प्लॅटफॉर्माच्या अंडर हांगा वेगळ्या वेगळ्या स्तरांतले एमिनंट पर्सनॅलिटीज तुमकां फेसीस तुमकां दिश्टी पडटले आणि ईच ऑफ दीज फेसीस दीज पर्सनॅलिटीज रिप्रेझेंट द कॉज ऑफ म्हादय दे आर ऑल हियर एट आवर इन्व्हिटेशन बिकॉज दे लव गोवा आणि म्हादय खातीर सगळे हांगा दीस इज नॉट अ पॉलिटिकल मुवमेंट हे पहिली हांव स्पष्ट करता की हो पॉलिटिकल मुवमेंट न्ही हो पीपल्स मुवमेंट
आणि हांगा सगळे पीपल्स रिप्रेझेंटेटिव्ह आम्ही हांगा जमल्या. सो हांगा पॉलिटिक्स ना. सो ऑल पॉलिटिकल पार्टीज, एनजीओज, हुएवर एक्टिव्हिस्ट, सगळे ऑल आर वेलकम अंडर द ब्रॉड बॅनर ऑफ सेव गोवा, सेव म्हादय. कारण कर्नाटकातले लोक सदांच युनायट जाता कसल्याय कॉजेस इर रिस्पेक्टिव्ह ऑफ देअर पॉलिटिकल अफिलिएशन्स. पण आमच्या गोयात ते खं तरी जायना. पण फर्स्ट टाइम वी हॅव ऑल कम टुगेदर अंडर वन कॉमन प्लॅटफॉर्म. आणि आमच्या बरोबर दोन तीन महिला असा. आज शशिकला काकोडकर जी एकमेव महिला मुख्यमंत्री, तिचो जन्मदीस. आणि हो जो लढो सुरू केल्लो तो एका महिलेनच सुरू केल्लो हे ऐकून मॅडम तारा केरकर हॅपी जातली. इनफॅक्ट चार महिला असतात, कित्याक ती सदांच महिला महिला करता. आणि सो निर्मला सावंत हिणे हो लढो म्हादय बचाव अभियानाचे तर्फे सुरू केल्लो इन 1996. आणि त्यांना राजन केरकर आम्ही सगळे मेंबर झाले. आणि हो ज्युडिशियल ॲक्टिव्हिजम असं म्हणतो की थ्रू द कोर्ट इट वॉज गोईंग ऑन. सुप्रीम कोर्टाचे क्लिअर वर्डिक्ट असा, विच इज इन द पब्लिक डोमेन, दॅट नो कन्स्ट्रक्शन कॅन बी अलाउड इन द कळसा बांडुरा ट्रिब्युटरीज. आता एकच परत रिपीट करचे पडटा की म्हादय जेव्हा म्हणतात तीच मांडवी, खं तरी कनेक्शन हे लोकां मदीं जायना. कित्याक लोकांक दिसता म्हादय वेगळी, मांडवी वेगळी, पण जे व्हावता ती मांडवी, सत्तरीन व्हावता ती म्हादय. नो, 81 किलोमीटर्स कर्नाटकाच्या उगम देगांवे जाऊन कळसा बांडुरा हे दोन ट्रिब्युटरीज तातून जॉईन जाऊन गोयांत सुर्ला गांवांतल्यान सत्तरीतल्यान एंटर जाता. आणि उसत्याच्यान आम्ही तिका म्हादय म्हणून म्हणतात अप टू उसगांव. आणि उसगांवच्यान हांगा पणजे माउथ ऑफ द रिव्हर इज हियर मिरामार बीचच्या समोर, ताका आम्ही मांडवी म्हणून म्हणतात. ही एकच नदी 81 किलोमीटर शी फ्लोज इन टू गोवा. वॉटर डिस्प्यूट ट्रायब्युनलान सांगला की नो डायव्हर्शन. सुप्रीम कोर्टान सांगला नो कन्स्ट्रक्शन. असे सगळे असताना कर्नाटका गव्हर्नमेंट इज गोईंग अहेड ब्लेटंटली व्हायलेटिंग. कित्या खातीर? कित्या खातीर? कारण पॉलिटिकली वी आर व्हेरी नेग्लिजिबल. आम्ही फक्त दोन एमपीज दिता सेंटराक, पॉलिटिकली वी डोंट मीन एनीथिंग. सो आमचो जो व्हॉइस थंय पावना, ऑल्दो ज्युडिशियली आवर केस इज मच स्ट्रॉंगर. आणि आता हांव अपील करता की ऑन 16 जानेवारी, विच इज ओपिनियन पोल डे, साखळे म्युनिसिपल ग्राउंडात 4 सगळ्या गोयकारांनी, सगळ्या गोयकारांनी, ह्यो पर्सनॅलिटीज हांगा आसात त्यो आमच्या बरोबर आसतल्योच. सो दे आर इनफॅक्ट रिप्रेझेंटिंग वेरियस पार्ट्स ऑफ गोवा. सो सगळ्यांनी थंय एक एकजूट जाऊन, कारण एनवायरमेंट क्लिअरन्स कर्नाटका गव्हर्नमेंटाक मेळना, फॉरेस्ट क्लिअरन्स मेळना. बंडुरा कम्स इन टू व्हेरी डेन्स फॉरेस्टेड एरिया. आणि बंडुराचे प्रोजेक्ट रेडी जावना, कसा कणकुमी डिगिंग चला बंडुराच्या. इनफॅक्ट आम्ही थंय पळोवन गेल्यात आणि फिजिकली फातर घाल्यात, फातर ऑलरेडी घाल्यात. टू डायव्हर्ट द नॅचरल कोर्स विच एंटर्स इन टू गोवा, दे वॉन्ट टू डायव्हर्ट इट टू मलप्रभा. सो आम्ही म्हणतात की बेनिवल्लाचो जो नालो असा तो तुम्ही वरात, इफ यू आर टॉकिंग अबाउट ह्युमॅनिटेरियन ग्राउंड. ह्युमॅनिटेरियन ग्राउंडसाक जर तांकां उदक जाय, गोंयच्या 6 तालुक्यांक ह्युमॅनिटेरियन ग्राउंडसान आमकां उदक जाय, आमकां पिवपाक जाय. कर्नाटका वॉन्ट्स टू ड्रिंक वॉटर ऑफ ऑल रिवर्स. सो आमकां 6 तालुक्यांक वॉटर खंयच्यान मेळटले? जेन्ना आमी नळ ओपन करता, पणजे जावं खंय जावं, ती म्हादय व्हांवता. 6 तालुक्यांक आमकांय ऑन ह्युमॅनिटेरियन ग्राउंड उदक पिवपाक जाय. सो हे सगळ्यो ज्यो गजाली आसात त्यो आमी 16 तारखेक इन अ कलेक्टीव युनायटेड फ्रंट सेव गोवा सेव म्हादय, विदाउट एनी पॉलिटिक्स इन इट. आमकां कोण पॉलिटिकल हे लागना. हांगा सगळे जे जमल्यात दे आर ऑल फॉर गोवा, इन लव विथ गोवा आनी इन लव विथ आवर रिवर. आमची जीवनदायिनी आमकां डायवर्ट करपाची ना, म्हणून आमी सगळे युनायट जावन 16 तारखेक, प्लीज लक्षात दवरा ती डेट, ओपिनियन पोलाचो डे, हिस्टॉरिकल डे, 16 जानेवारी मंडे 4 साखळे म्युनिसिपल ग्राउंडाचेर आमी सुरू करतात. थंय वाळवंटी जी व्हांवता, इट इज वन ऑफ द ट्रिब्युटरीज ऑफ म्हादय. सो आय अपील टू एव्हरीवन. आणि हांगा इतल्यो ज्यो पर्सनॅलिटीज जमल्या हांगा वेगळ्या वेगळ्या स्थळांतल्यो, दे वील इंडिव्हिज्युअली अपील दॅट सेव गोवा सेव म्हादय. देव बरे. थँक्यू म्हणूक सोदता बाब मामरे रुद्रनाथ आणि सर प्रज्वलाचे, की दे हॅव कम, दे हॅव टेकन दिस इनिशिएटिव्ह टू गेट ऑल ऑफ अस टुगेदर, अँड आय रिअली फील प्राऊड अबाउट इट. आणि बेस्ट पार्ट इज दिस इज अ पीपल्स मुवमेंट, देर इज नो पॉलिटिकल पार्टी एफिलिएशन सो एनिथिंग इन्वॉल्व्ह युअर. आम्ही आमचे गोंयचो मोग करता. वी वॉन्ट टू सेव आ म्हादय, वी वॉन्ट टू सेव आ रिवर,
वी वॉन्ट टू सेव आर लाइफ लाइन. सो आय कम युअर बिकॉज हांव सांगूंक सोदतां की हांव म्हजे लायफ देखून अर्पण करपाक सोदतां की मादीक लागून. कित्याक आमचे इकोसिस्टम, आमचे एनवायरमेंट, आमची जनावरां, आमचे पीक, आमचे नळाचे जशें सांगलां तशें उदक जें आमी पितात कित्याक पर्सन कॅन डू विदाउट एनीथींग बट पर्सन कांट सर्वायव विदाउट वॉटर. एट दीस मोमंट वीच वी हॅव स्टार्टेड एंड ऑन 16th आय अपील टू इच एंड एवरी गोंयकार, प्रत्येक गोंयकाराक सांगता इट्स नाव ऑर नेवर. उठात जायात जागे भायर सरात 16 जानेवारीक 4 वरांचेर साकळी हांगा ह्या ग्राउंडाचेर साकळी कॉन्स्टिट्युएंसी हो मेळावो आसतलो, प्रोटेस्ट आसतले, मिटींग आसतली, ती प्लीज हाजीर जाव्या टू सेव आ मादी. देव बरें करूं. 16 तारखेर हांव एंथनी डिसिल्वा, हांव गोंयकारूच बट मोर झिरो डाऊन साश्टीकारांक चड करून उलो मागता. बिकॉज मोस्ट ऑफ द एज्युकेशन म्हणटा तशें आमी साश्टीकार आसताच, सो एकूच उलो मागता सगळ्यां कडेन हात जोडून विनंती करता. 16 तारखेर साकळी मुन्सिपल ग्राउंडाचेर सगळ्यांनी येवचे 16 तारखेर आनी ते 4 वरांचेर आमची मिटींग आसतली, त्या मिटींगेक आमी सगळ्यांनी हाजीर जावचे. आनी हांव रावतालो असो एक अम्ब्रेला ऑर्गनायझेशन येतले काय म्हणून आनी दोनूच दीस पयले म्हणटालो जाव आमी म्हादयाच्या नांवानूच येया, सगळे एकठांय येवया. सो मागता आनी एक पाटी चडकडीत विनंती करता, जाता तितले संख्येन प्लीज येयात आमच्या गोंयचे भूंय. नमस्कार, हांव शैलेंद्र वेलिंगकर, अध्यक्ष श्री परशुराम गोमंतक सेना. आमकां सगळ्यांक खबर आसतलें की गोंयांत हिंदू आनी क्रिस्तांव भाव जे आसात तांचे सर्टन कॉमन जिओ कल्चरल ट्रेट्स आसात, कॉमन कल्चरल स्पेसीस आसात. वी गोवन सी रेवरन्स इन एवरी आस्पेक्ट ऑफ द नेचर. म्हणून एक झाड मारले जाल्यार सगळी सालसेत भायर सरता आनी पेडण्याय तीच परिस्थिती आसा, काणकोणाय तीच परिस्थिती आसा. ह्या सगळ्या जिओ कल्चरल ट्रेट जो आसा, लायफ डिफायनिंग फिलॉसॉफी जी आसा, ताका रिप्रेझेंट करपी म्हादय रिवर आसा. आणि या म्हादय रिवरीचेरूच घालो घालपाचे कारस्थान जे कर्नाटका सरकारान, केंद्र सरकारान आणि हांच्या नाकर्तेपणामुळे गोवा सरकार जे आसा सध्याचे तांची इनएफिशियंट हे आशिल्ल्यामुळे, पर्स्पेक्टिव्ह आशिल्ल्यामुळे म्हादय कडे आज म्हादय आमच्या हातातून वी आर ऑलमोस्ट ऑन द ब्रिंक ऑफ लुझिंग म्हादय. आज जो हे झाला म्हणजे फोरम जो हे केला, इस्टॅब्लिश केला, तातून प्रज्वल साखरदंडे सर आणि बाकीचे सगळे हेर मानेस्त हांगा सगळे आसात, तांचे हांव सगळ्यांचे अभिनंदन करतां. आणि म्हादय अक्रॉस द फेथ्स, कास्ट्स आणि क्रीड आणि ऑर्गनायझेशन, नॉन पॉलिटिकल लोक जे आसात, सगळ्या सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी, नॉर्थ गोवा आसत, दक्षिण गोवा आसत, तांच्यांनी आज जो मारिल्लो उलो जो आसा म्हादय आमची सेव करपा खातीर, इट इज द एपिटोम ऑफ गोवाज इकॉलॉजी. त्यामुळे हे एकंदरीत लक्षात दवरून येता त्या 16 तारखेक सगळ्या सामाजिक संघटनांनी, सगळ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी नॉर्थ गोवा आणि साऊथ गोवा असे फूट न घालता वो एकंदरीत गोयच्या अस्तित्वाचा प्रश्न असा ताका मान देऊन 16 तारखेक 16 जानेवारीक साखळे म्युनिसिपल ग्राउंडाचे सगळ्यांनी उपस्थित राहून म्हादय कडे आशिल्ली आमची इंटेग्रिटी आम्ही हे करची पडटली, डिस्प्ले करची पडटली आणि एकत्रित एकसंध राहून एकवटान वो लढो जो असा तो आम्ही लढचो पडटलो. आज आमी हांगासर सगळी जमा झाल्या, साखरतंडीन सरान आमकां सगळ्यांक हांगा एकठांय हाडल्या कित्याक म्हादय आईक लागून. आनी ही म्हादय आई तुमची आमची सगळ्यांची आई. गोंयान आसा जशा रितीनी आवाज हळूहळू वाडटा त्या रितीनी तुमी बी हळूहळू सगळ्यांनी जमा जावपाक जाय. 16 जानेवारी सांजचे 4 साखळे म्युनिसिपालिटीच्या फुडल्यान ग्रावंडा कडेन हांव तुमकां सगळ्यांक अपील करता. कित्याक आज जर आमी एकठांय जावंक ना जाल्यार ही म्हादयी फाल्यां आमकां पळोवपाक सुद्दां मेळची ना. आमकां आज उदकाची खूब गरज आसा. हांव पयले पासून ह्या म्हादयी नदीक लागून वावरता. आमचे राजेंद्र केरकर, निर्मला सावंत, साखरदांडे ह्या सगळ्यांचे अभिनंदन करता. कित्याक ह्या लोकांनी आज लढो हांगा पर्यंत हाडला. आज आमकां गरज आसा हांकां टेको दिवपाक, हांचे हात पळ कट करपाक, जेणे करून आमची म्हादयी आई परत आमकां जाय तशी मेळपाक जावं. म्हज्या अपिलाक तुमी गोंयच्या लोकांनी सगळ्यांनी एकठांय येवचे 16 तारखेक अशें म्हणून तुमकां हांव आव्हान करतां. देव बरें करूं. सोळा जानेवारी 1967
आमच्या जाणट्यांनी लढो दिलो, ओपिनियन पोल केले आणि गोय राखले, जे आम्ही आता हॉस्पिटल तीस म्हणून म्हणतो. आता परत एकदा सेकंड ओपिनियन पोल करपाक आमकां गरज आसा. आणि कित्याक करचे पडले, कारण सगळे पॉलिटिकल क्लास अक्रॉस पार्टीज हॅव फेल्ड टू सेव मादय. आणि आता टायम आला की सगळ्यांनी आपले मतभेद आणि मनभेद विसरून वेगळे दवरून एकटाय येवपाचे. आणि आज सेव गोवा सेव मादय ह्या बॅनरा सकल वेगवेगळे एनजीओज, वेगवेगळे पॉलिटिकल पक्ष सगळे एक आयल्यात. आम्ही उलो दितात, हांव वतलोच 16 जानेवारीक सांजे 4:30 वरांचेर साखळेच्या साखळेच्या म्युनिसिपल ग्राउंडार. मागता सगळ्या गोंयकारां कडेन तांच्यांनी येवचे, सगळ्यांनी हातभार मेळून एक केंद्रा पर्यंत आवाज आम्ही पावया. सगळ्यांचो एक वोट जावन एक मागता आमच्या मिडिया भाव कडेन तुम्ही येवचे, सगळे एकजूट जावन 15 लाख लोकांचो आवाज केंद्रा पर्यंत पावया आणि आमकांय कापासत असा म्हणून आमची मादय आम्ही राखया. हांव श्रीनिवास कलर, जनरल सेक्रेटरी काँग्रेस पार्टी. काँग्रेस पक्षान ऑफिशियल रिझोल्युशन घेतला की माधवी मादयेक जे आसा, म्हणजे लक्षात घ्या आमची मांडवी न्हय. अगेन परत परत हो गोंधळ जाता, मादयी नावाची कसलीच न्हय ना, मांडवी न्हय हा. जी आयज आम्ही पणजे शहरात आसात, त्या पणजेच्या बाहेर ती समुद्रात मेळटा, ही आमची मांडवी न्हय. कर्नाटकान वळून आपल्याकडे व्हरपाची सगळी तयारी केलेली आसा. आयज आम्ही सगळे गोयकार एकदम मांडवी न्हय वाचोवच्या खातीर जे कितें करूंक जाय ते करपाची गरज आसा. त्या खातीर ह्या आंदोलनाक आम्ही आमचो पूर्ण पाठिंबा दिता. सगळ्या गोयकारांक, सगळ्या काँग्रेस पक्षान मानणाऱ्या लोकांक आम्ही विनंती करता की तुम्ही भायर सरात आणि आयज जे कितें जाला, कर्नाटका सरकारान कितें केला आसत, भारत सरकाराची कितें चूक आसा ती मोडून काडच्या खातीर लक्षात घेयात. तुमच्या घरान जे उदक येता ते या मांडवी नदीचे येता. जर मांडवी कर्नाटकान गेली जाल्यार तुमचे आमचे पिवपाचे उदक ना जातले. हो आमच्या जीवन मरणाचो प्रश्न आहा. म्हणून सगळ्या गोयकारांनी, सगळे आपले जे कितें आतां पर्यंतचे आमचे झगडे आसात त्यो एक वेळ सायडीक दवरून या आंदोलनाक एक जावपाची गरज आसा. म्हणून आम्ही आमचो पूर्ण पाठिंबा या आंदोलनाक दिता. हांव जॉन नजरे, सोशल एक्टिविस्ट. ओपिनियन पोल आमच्या पूर्वजांनी वो एक आपल्याचे ओपिनियन देऊन गोय राखून दवरलेले. आणि आयज हे सेकंड ओपिनियन पोल आयज आमच्या माथ्यार येयलो आसा. पूण तेन्ना गोंय सेपरेट दवरचे व महाराष्ट्र रंगाचे हे दोन ऑप्शन आसले. ह्या प्रश्नात मादय राखपाच्या प्रश्नात एकूच ऑप्शन आसा, कितें म्हटल्यार सेफ मादय करपाचे, मादय राखून दवरपाचे. ताका लागून आमी आमचे भेदभाव सगळे विसरून, पॉलिटिक्स विसरून सगळे एक अंब्रेला खाला एकठांय जावन प्रत्येक गोंयकार आमी एकजुटान 16 तारखेर सांजेच्या 4 वरांचेर सांकडे म्युनिसिपल ग्राउंडाचेर एकठांय जावन आमी दाखोवया आमची गोंयकारांचो पावर कितलो आसा पळय तो. एक हांव तुमकां विनंती करतां आख्या म्हज्या गोंयकारांक, सगळ्या गोंयकारांक, की तुमी 16 तारखेर 4 वरांचेर सांकडे म्युनिसिपल ग्राउंडाचेर येवचे. देव बरें करूं. सेव मादय मुवमेंटाक, ह्या लढ्याक आमच्या प्रतिनिधी सगळ्यांनी तुमकां सगळें सांगले आसा. माय मादय, आवय मादयचे महत्व. आमगेले हांगा कितलेशे जे गोंय राज्याचे मुख्यमंत्री माय मादय, आवय मादय आपले आवय म्हणटालो, आवय परस व्हड म्हणटालो, पण आज तो हौसून येयलो तो तुमकां खबर आसा. ह्या मुख्यमंत्र्याचेर आपल्या चेहऱ्याचेर
माशपाचो दुकानीचं आवडना जी आपली आमची माय मादय आवय मादय म्हणटा ती आपल्याकडे पयस वयता कितें माश वायट तेक दिसना कसले काळ जाता पळयात बाकीचे मंत्री ते बी म्हणटाले आपली माय मादय माय आवय खंय गेले बाकीचे आले आमदार रुलींग पार्टीचे खरे मात तेमी मुखार सरपा आसले तेमी मुवमेंटा लीड घेवपा आसले तेमी सरसोवपा आसले पूण आज ह्या पिपल्स लोकांनी मुवमेंटान मुखार व्हरपाक ठरिल्ले आसा लोकांनी ताका लागून हांव गोंयच्या सगळ्या जे सोशल एक्टिविस्ट आसात एनजीओ आसात जावं ते सोशलां आसात स्पोर्ट्सां आसा कशें सगळ्या लोकांनी हो एक शेवटचो आमचो उलो आसा तुमकां उलो मारता उदकाचें मत तुमकां सगळ्या लोकांनी सांगले आसा आज हे उदक न थोड्या थरावीक लोकां खातीर आख्खे गोंयच्या लोकांचे जीवन मरणाचो प्रस्न आसा ह्या उदका वाचोवपा खातीर तेन्ना सगळें कितें आसा तितलें 16 जानेवारीक सगळे म्युनिसिपालिटीच्या ग्राउंडार 4 वरांचेर तुमचे कसलोय प्रोग्राम आसूं कसलोय कार्यावळ आसूं इम्पॉर्टंट त्यो सायडी दवरून तुमी त्या दिसा थंय जाहीर आपल्या लोकांक घेवन आपल्या बराबरच्या वांगड्यांक घेवन आपल्या सोयऱ्यांक घेवन थंय येवचे एकूच हे अजेंडा सेव मादय सेव गोवा हांव शंकर पोलजी हांव एक सामान्य गोंयकार हांव फर्स्ट ऑफ ऑल तुमकां प्रेस भावान म्हजे देव बरें करून म्हणटा की एक सांग आतां जेन्नाच्यान DPR येयला तेन्नाच्यान 5 जाला न्हू तेन्नाच्यान तुमची जी न्यूज फ्लॅश जाता तेच्या खातीर खूप जनजागृती जाल्लेली आसा आणि सेकंड हांव देव बरें करून म्हणटा प्रज्वल साकरदांडे आणि आमचो राजेंद्र केरकर जे एक्टिविस्ट आहात हे एक्टिविस्ट आहात आम्ही जे करता कितें ती जनजागृती यांच्यानी आमकां स्पेशल स्टेटसा खातीर प्रज्वल साकरदांडे सरांक हांवें पळयला झगडटना आणि आयज म्हादयी खातीर जे आयज ते जन आंदोलन करूंक सोदता आणि हे इतले लोक तेंच्यानी एक आवाजाचेर आयज ह्या स्टेजीचेर हाडले खरोच वालोर तेंकां आणि हांव आमच्या स्पेशली गोंयकाराकडे मागता सगळे पार्टी सेपरेट दवरया गोंयकार म्हणून एक जाऊया कितें जशें आमी लिबरेशन घेतलें तशें आयज म्हादयी आयज खऱ्या अर्थान झगडपाची गरज आहा कित्याक सांग हो आमचो उदकाचो प्रश्न आमच्या फ्युचर जनरेशनाचो प्रश्न आणि हांव एक पर्यावरण प्रेमी आणि एनिमल लवर सो आयज ते जनवरांक खातीर सुद्धा आमकां झगडपाची गरज आहा तेंच्या खातीर आवाज उठोवपाची गरज आसा एक टायम असो येतलो जेन्ना आमी जे मनीस आहा न्हू ते विलुप्त जातले हांगाच्यान पूण जनवरां ही उरतली कळ्ळें तुका आयज जो सत्यानाश जर जाला ह्या पृथ्वीचो तर मनशां खातीर जाला आयज ते जनवरांनी हे बरे सगळे जी सृश्टी आहा ती सांबाळून दवरल्या सो तेंच्या खातीरूय आमकां झगडचे पडटले कित्याक सांग आयज ते म्हादयी अरण्यान इतली जनवरां रावतात न्हू ती डिपेंड आहा आयज ते म्हादयी नदीचे सो म्हाजो एकूच आवाज तुमकां एक जाऊया आणि साखळे 16 तारखेक 4 वरांचेर म्युनिसिपल ग्राउंडाचेर आमी सगळे एक जावन एक आवाज उठोवया आई म्हादयीक वाचोवया देव बरें करूं अजीम शेख एक्टिविस्ट आज आम्ही हांगा जमल्यात आज एक इनिशिएटिव्ह घेतला बाब प्रज्वल साकरदांडे आणि बाब म्हापरेंदे सगळ्यांनी आणि आज आमकां गरज आसा आमची म्हादय वाचोवपाक सेव म्हादय हो एक उलो आमी मारपाक जाय आणि हांव तुमच्या बरोबर आसा आणि सगळ्या गोंयच्या लोकांक अपील करता की 16 तारखेर 4 वरांचेर आमी सगळ्यांनी सगळी म्युनिसिपालिटी ग्राउंडा कडेन आमी जमया आणि मोठ्या संख्येन गोंयकारांनी येवचे कित्याक आमची म्हादय आमकां सेव करपाक जाय देव बरें करूं आजच्या ह्या इतिहासीक प्रेस कॉन्फरन्साक इतिहासीक इतक्याक लागून म्हणटा कारण हांगा गोंयचे आमचे नामनेचे वेगळे वेगळे एक्टिविस्ट आसा जे गोंया खातीर सगळीं झगडटा आनी तेंच्या प्रयत्नांत हांगा म्हाका दिसता पयले खेप वेगळ्या वेगळ्या पक्षाचे हांगा प्रतिनिधी आसा हांगा हांव जमीन वळवयकर गोवा TMC तर्फे तशेंच हांगा आमचे काँग्रेसचे आसा गोवा फॉरवर्डाचे आसा आम आदमी पार्टीचे आसा हे सगळे पक्षांक आज हांगा एकठांय हाडलेले आसा ते म्हणजे ताचो जो मूळ उद्देश आसा तो म्हणजे म्हादयी बचाव आमकां आज जे प्रत्येक गोंयकाराची एक इच्छा आसा आणि प्रत्येक गोंयकाराचे आज कर्तव्य आसा की आज कशाय परिस्थितीत आमची म्हादयी वाचोवपाची हाच्या खातीर येता त्या 16 जानेवारी 16 जो आमचो गोंया खातीर एक अत्यंत म्हत्वाचो दीस म्हणजे ओपिनियन पोल डे ह्या दिसा ही म्हादयी वाचोवपा खातीर एक व्हडलो प्रोटेस्ट रॅली साखळे हांगा म्युनिसिपल ग्राउंडार 4 वरांचेर सांजचे एक आयोजीत केल्लो आसा आणि तो आयोजीत केल्लो आसा सेव म्हादयी सेव गोवा ह्या बॅनरा अंडर हांगा कसलेच पॉलिटिकल हांगा एक कोणाचेच पॉलिटिकल डिफरन्सीस नासतना सगळ्यांनी एक येवन समस्त गोंयकारांक विनंती करता ह्या आजच्या ह्या प्लॅटफॉर्माच्या माध्यमांच्यान तुमच्या माध्यमांच्यान की सगळ्यांनी एकेकडे येवन आमची म्हादयी वाचोवपाची आज अत्यंत गरज आसा कारण म्हादयी वाचोवप म्हणजे गोंय वाचोवप सगळ्यांनी देव बरें करूं
माझे नाव ॲडव्होकेट पुंडलिक रायकर. हांव सर प्रजा साकरदांडे तसेच महेश मांबरे आणि रोदना चुरडकर असं पण ॲडव्होकेट रोदना चुरडकर त्यांचे देव बरे करू म्हणता. बिकॉज असो इनिशिएटिव्ह जो असा पळय माधयक लागून जावपाक जाय. कारण किती असा उदक हे आमचे इट इज अ इनएलिएनेबल पार्ट म्हणता. भाषे उदक नसताना आमचे जायना. फ्रेश वॉटर पहिलेच सध्या गोयात सारखी कमी असा. फ्रेश वॉटर सोर्स हो आमचा एक व्हेरी इम्पॉर्टंट सोर्स असा माधय. आणि तो जर बंद झाला, तो जर डायव्हर्ट झाला जाल्यार तालुका डिपेंडंट असा. स सात आठ जे तालुका डिपेंडंट असा माधयचे दोस तालुका त्यांना इरिव्हर्सिबल लॉस तो म्हणता पण तो जातो. सो त्या लागून असो एक जो कन्फ्लुएंस ऑफ पीपल जे म्हणजे सगळ्या लोकांक बरोबर घेऊन हाडपी एक मुवमेंट जो असा पळय सेव्ह माधय सेव्ह गोवा इट्स अ व्हेरी गुड थिंग. सेकंड पॉलिटिक्स जे असा पळय हॅज ऑलवेज आमच्या गोयात जर कितें डिस्ट्रॉय केल्ले असा जाल्यार इट इज अबाउट पॉलिटिक्स. म्हणजे तुझे पॉलिटिक्स इज डिफरंट फ्रॉम माय पॉलिटिक्स अँड माय पॉलिटिक्स इज डिफरंट फ्रॉम समबडी एल्स इज पॉलिटिक्स. फॉर द फर्स्ट टाइम आय हॅव नोटिस्ड एटलिस्ट इन माय ओन मेमरी दॅट वेगवेगळे पॉलिटिकल पार्टीज असा इवन काँग्रेस असा कितें एका बरोबर येऊन एकजुटान जे खरे तरेन जो लढो लढपाक जाय पळय आमी तो जाता. आणि त्या लागून अगेन सर व्हेरी व्हेरी मच थँकफूल टू यू. आणि सगळे जे आयल्या हांगा आज फ्रॉम डिफरंट बॅकग्राऊंड फ्रॉम डिफरंट असोसिएशन डिफरंट ऑर्गनायझेशन जे मनीस आयल्या आणि माधये खातीर जे झगडपाक फुडें सरल्या पळय न्ही त्यांचे देव बरे करू. आणि हांव अपील करता सगळ्या लोकांक सगळ्या ऑर्गनायझेशनांक सगळ्या पॉलिटिकल पार्टीज रुलींग एज वेल एज ऑपोजिशन 16 तारखेर साखळे म्युनिसिपल ग्राउंडार 4 येवचे. आणि आम्ही एक गोयकार एक माधय आणि एक गोयकार ते किती ते दाखवून दिवचे आणि माधय वाचवची. देव बरे करू. ऑन बिहाफ ऑफ अपोज करता कित्याक फिशरीज पळय आसा ती गोंयची 3% ऑफ द जीडीपी हें करता दिता. आणि इनलँड पण फिशरीज पळय आसा ऑलमोस्ट 4,000 टन ऑफ फीश इज कॉट इन दीस रिवर्स. आता आमच्या गोयात इकरा रिवर आसा तितूंतले म्हादय जे आसा ती स्वीट वॉटर. मोस्ट ऑफ द रिवर्स हॅव हाय सॅलिनिटी एक्सेप्ट फॉर रिवर्स लायक माधय. सो दीस रिवर इन माधय हॅज रिच बायोडायवर्सिटी बिकॉज ऑलमोस्ट 98% ऑफ फीश स्पिशीज पळय आसा आमची रिवरात आसा. आणि ती रिवर आम्ही सोपयले जाल्यार वी वील हॅव रिपलिंग इफेक्ट नॉट ओनली ऑन माधय ऑल्सो ऑन अदर रिवर्स. आम्ही सेंट्रल गव्हर्नमेंटान नॅशनल वॉटरवे एक्ट करून 6 रिवरां वचपी ती. आता रिवर डायवर्ट करून रिवर सोपोवपाचे काम हे करता करपाचे आसा हे आमकां भरपूर इम्पॅक्ट पडटलो. निती आयोग पळय आसा ती म्हणटा मोर देन 600 मिलियन पीपल ऑफ वॉटर हॅव फेसिंग सिव्हियर वॉटर स्कार्सिटी. आणि आमचे वॉटर पोल्युशन इंडेक्स पळय आसा इट्स 120 इन अ वर्ल्ड आउट ऑफ 122 कंट्रीज वी आर रँकिंग 120. म्हणल्यार ह्या टायमाचेर आमी रिवर जे उदकाचे पळय प्रॉब्लम ऑलरेडी आसा गंभीर आसा ह्या कंट्री आमी रिवर जरी डायवर्ट केले जाल्यार आमचो फ्युचर कितें आसतलो. सो आय अपील टू ऑल प्रोफेशनल्स लायक लॉयर्स टिचर्स ऑल अदर पीपल टू क्रिएट अवेअरनेस ऑन दीस इश्यू बिकॉज इफ यू लूज माधय देन बी एश्युअर्ड दॅट 10 अदर रिवर्स विल ऑल्सो गो अलॉंग विथ इट. सो आय अपील टू एव्हरी वन टू बी प्रेझेंट ऑन 16 साखळी म्युनिसिपल ग्राउंड एट 4 o'clock. म्हजे नाव सयद इफ्तियाज. 16 जानेवारी 1967 ओबीनेस फोल झालो आणि गोयकारांनी गोयात महाराष्ट्रात मत जपात दिलं सगळे एकटाय. 2 इयर्स कंप्लीट झाले. आज परतून मातशा मोठ्यान आज परतून 16 जानेवारी आता महादेवी जी रिवर असा ते मर्ज करतो सोडता कर्नाटकात तर हे मर्ज आम्ही जावपाक दिवचे ना. तर हांव गोयकाराकडे मागतं की 16 जानेवारी 4 वरांची म्युनिसिपल गार्डन साखळी हांगा सगळ्यांनी येवचे
आणि आम्ही महादेव खातीर आवाज उठया आणि ताका सेव करया. हांव महेश दत्ताराम नायक जय दामोदर एसोसिएशन मारगांव. हांव गोंयची लोकांक सगळ्यांक हात जोडून उलो मारता की 16 तारखेर 4 वरांचेर साखळे ग्रावंडाचेर येयात टू सेव म्हादय रिवर. आनी तुमी जाणात हो गोवन देर इज एवरीथींग इज पॉसिबल, नथींग इज इम्पॉसिबल, हें आमी पयलीं दाखोवन दिल्लें आहा. आमी ओपिनियन पोल जिंकले, आमी घटकराज जिंकले, आमी कोंकणी लागून एज्युकेशन केलें आनी कोंकणी भाशा जिंकले. सगळे गोंयकारां उलो मारता जशें आमी कोंकणी एज्युकेशना भायर सरिल्ले तशें करून आमी भायर सरून साखळे 16 तारखेर 4 वरांचेर म्युनिसिपल ग्रावंडार या आनी हांगा तेको दिवया आनी आमी माधवी सेव करया. देव बरें करूं. हांव ऑडील दोरा रॉड्रिक्स गोंयचो एकवट. हांव एकच सांगूंक सोदता हो गव्हर्मेंट आमचो लोकांचो धाडो कित्याक आयकना, कानार कित्याक घेना. कित्याक हें आज सगळें आतां चलता तें गोंयांत फकत पोरश्या लागून आनी आमकां दिसता गोंयच्या एकवटाक आमच्या एकवटाक दिसता की हें उदक डायवर्ट करता पिवपाक न्हू, पिवपाक कोणाच्यान गिनाय करपाक जायना. म्हळ्यार हें आमकां दिसता की हें उदक स्टील मिल्स आहा थिंगा खानापूर एरिया बेलगाम डिस्ट्रीक्ट भरपूर मिल्स स्टील मिल्स आहा. हेचें कोणच उतर घेना की हें उदक तें उदक तांकां स्टील मिलान डायवर्ट करता. सो हांव अपील करता 16 तारखेर 4 वरांचेर सगळ्यांनी कोकण आमचे भाव भयणांनी फ्रॉम साउथ गोवा जमा करया आनी आमच्या साखळी या 4 वरांचेर सगळे आमचो सेम माझे सेम गोवा देखो दिया. आता सध्या म्हादईचो विषय गंभीर हा अख्ख्या गोंयभर कळलेले आसा. खुबशा गोंयकारांक हो प्रॉब्लम आसलेलो की एकटो उलो मारता आपूण दुसऱ्या पक्षाचो, आपूण अमको आपूण टमको. हे प्रॉब्लम आता आमी सॉल्व करता. आमी खंयच्याच पक्षाच्यान किंवा संघटनेच्यान उलो मारिना. पावर ऑफ वन हो दाखोवया आमी. गोंयकार म्हणून एकठांय येवया. आयतारा फुडल्या आयतारा सांजचे 4 वरांचेर साखळे सोमारा 4 वरांचेर साखळे म्युनिसिपल ग्राउंडार सगळे जाण एकठांय येवया. गोंयकार म्हणून एकठांय येवया. खंयच्याच पक्षाचे खंयच्याच संघटनेचो झंडो आसचलो ना. आपूण कसो कंट्रिब्यूट करतलो ह्या प्रश्नाचे सोल्युशन आमी काढलेले आहा. सगळे जाण एकठांय येवया, दाखोवन दिवया कर्नाटकाक, दाखोवन दिवया जगाक की आमी जेन्ना आवयचो प्रश्न येता आमी फाटी फुडे कांयच पळयना, सगळे भायर सरता म्हणून. देव बरें करूं. Secretary of Mount Carmel Conservation Association. Mother Nai, ye heritage amchi, ani ye bangar, ani ye ogadam dinaka. Especially, aav youth lagi maka, soglani, je youth asate, ye tumcha pasot, ami samadong zar, tena tumi pude soron. Sakli, 16 तारखेर 4 वरांचेर तुम्ही सगळ्यांनी मोठ्या संख्यात हे आमची हेरिटेज सांभाळून जाय. देव बरे. सेव म्हादय सेव गोवा ह्या बॅनरा अंडर गोंयचे सगळ्या वाठारांतले एक्टिविस्ट आसतले, एनवायरमेंट प्रेमी आसतले, पॉलिटिकल पार्टीज आसतले, हे सगळे एकठांय आयिल्ले आसा. बरें दिसता मनाक की आमी काही वर्सां पयली हो लढो वेगवेगळ्या हातून आमी फुडें व्हरताले. 2019 टप्पो जालो, ताज्या नंतर म्हादयची महाआरती जाली, फातयां केले, ब्लेसिंग्स केले म्हादय रिवर वाचोवपा खातीर आनी सेंट्रलाक दाखोवपा खातीरूय. आनी त्या पर्यंत गोवा आसतले किंवा कर्नाटका गव्हर्मेंट आसतले. पण आज एका उलोचेर आज सगळे गोंय जे आसा ते हांगा आयिल्ले आसा. गोंयच्या सगळ्या कानाकोपऱ्यांतल्यान हांगासरले जे प्रमुख एक्टिविस्ट आसतले किंवा एनवायरमेंटल प्रेमी आसतले सगळे हांगा पाविल्ले आसात. मनाक खूब बरें दिसता. एकच सगळ्यांक हांव सांगूंक सोदतां, माय म्हादयन आमकां उलो मारला. आज तिका आमची गरज आसा आनी सगळ्या आमी तिची भुरगीं आनी आमी आज तिच्या उलोवंक
वचपाक जाय, धाव घेवपाक जाय. लेट्स स्टॉप द ब्लेम गेम फर्स्ट. आता आणि ब्लेम गेम करप ना, हाणें कितें केलें ताणें कितें केलें. लेट्स कम एज गोंयकार, लेट्स कम एज गोवन्स. हांव गोवन्स म्हणटा आसतना जे भायले हांगा स्थायीक जाले आसतले ते सुद्दां आयज गोंयकार म्हणटा, तांच्यांनी सुद्दां ह्या हातून लढ्यांत भाग घेवचो. कटिंग अक्रॉस ऑल पॉलिटिकल पार्टीज, अदर डिफरन्सीस, लेट्स युनायट फॉर म्हादय अँड लेट्स सेव्ह म्हादय. येता त्या 16 जानेवारीक सांजेच्या 4 वरांचेर साखळे मुन्सिपल ग्राउंडाचेर जी आमी सभा आपयल्ली आसा, त्या सभेक हांव कळकळीची विनंती करता पूर्ण गोंयकारांक, सगळ्या गोंयकारांक, की तांच्यांनी ह्या सभेक येवचे आणि म्हादय खातीर आपलो टेको दाखोवचो. आता जर आमी केले ना, इट इज ना ऑर नेवर, वी आर गोईंग गोवा. लेट्स युनाइट टुगेदर. आमचो कर्नाटका मे बी अ बिगर स्टेट, बट लेट्स कम टुगेदर अँड फाईट फॉर माय म्हादय. हांव सगळ्यांक अपील करतां, येता त्या 16 तारखेक सांजेच्या 4 वरांचेर साखळे मुन्सिपल ग्राउंडार सगळ्यांनी मेळचे. धन्यवाद. सीएमान म्हणला पळय की कर्नाटकान सगळें ऑपोजिशन जावं, रुलींग जावं, सगळें एकत्र येता. गोंयान तुम्ही कित्याक घेना? आयज तुम्ही एक प्लॅटफॉर्म तयार केला, तरी तुमच्या अशें दिसता की थोडे पार्टी, हांव नांव घेना, तुमकां खबर आहा, ते येयना तुमच्या वांगडा, तेजेर तुमचें कितें मत आहा? आमचें मत अशें सादें सिंपल. आमी एक फोरम दिला, सेव म्हादय सेव गोवा. ह्या फोरमाच्या अंडर हांगा पॉलिटिक्स ना, दीस इज अ पीपल्स मुवमेंट. त्या पीपल्स मुवमेंटाक जेंका जेंका जॉयन जावपाचे आसा, दे आर वेलकम. आमी आग्रहान तेंका आपयता की यो हांगा जॉयन जायत, एका आवाजान आमी म्हादय वाचोवपाचो प्रयत्न करया. जेंका वेगळे करूंक जाय आनी जर खऱ्या बऱ्या स्वार्थान, म्हणजे स्वार्थ नासतना बऱ्या मनांतल्यान करता, म्हादय वाचोवपाकूच लागून करता आसतना, आमी तुमकां सपोर्ट दितात, गो अहेड. पण म्हादय वाचोवप हो एकूच उद्देश आसा, कोणाक वेगळे करपाचे आसा वेगळे करा, कोणाक आमच्या बरोबर जॉईन जावपाचे आसा, यू आर आमची दारा उक्ती आसा. कारण दीस इज युअर प्लॅटफॉर्म, हो कोणें केल्लो प्लॅटफॉर्म न्ही, हो लोकांचो प्लॅटफॉर्म न्ही. ह्या लोकांच्या प्लॅटफॉर्माक लोकांनीच जॉईन जावपाक जाय, आनी लोक म्हटल्या पॉलिटिकल पार्टी. सो तेका सगळ्यांनी हांगा येवचे अशें म्हाजें मत आसा. तुम्ही अजून पर्यंत सगळे उलयता म्हादयच्या विरुद्ध एकत्र, पण गव्हर्नमेंटान जो आता स्टँड घेतला आता पर्यंत, बीजेपी गव्हर्नमेंट जो कर्नाटक गव्हर्नमेंट, बीजेपीन हांगच्या गोंयच्या गव्हर्नमेंटान जो स्टँड घेतला, जो मायर असेंब्लीन जावं नाल्यार सुप्रीम कोर्टान जावं, प्रत्येक कडेन तेंचे वेगवेगळे धोरण आसा. तेजेर तुम्ही अजून एकदांय तुम्ही उलोवंक ना, तुमचे मते प्रदर्शन करना कोण, तेजेर तुम्ही केन्ना करतले? ना, पहिली गजाल म्हटल्यार सरकाराचं एकूण धोरण जे आसा, गोयच्या सरकाराचे धोरण, हाजेर आमी उलयत आयिल्ले आसा ऑन एव्हरी प्लॅटफॉर्म. आणि आमी सांगला की खंय खंय आमचे सरकार फेल झाले, खंय खंय कर्नाटक गव्हर्नमेंटान अतिशयोक्ती केली, अति म्हणजे टॅररिझम म्हणपाक हरकत ना, ते एक प्रकारचे म्हणजे टॅरर निर्माण केलाय, म्हणजे ते कितें म्हणपाचे, म्हणजे अति केले. सो आमी उलयत आसा. आमचो उलो जो आसा पळय, 16 तारखेचो उलो जो आसा पळय, तो सरकारान कोण आसा आणि विरोधान कोण आसा असं पळोवन न्ही. आमचे असे मत असा, सरकारान ट्रेजरी बँचात ते जे कोण बसता पळय, त्या लोकांनी सुद्धा थंय येवचे आणि आपले मत मांडचे. कारण मत हांवें जशें म्हटलां ते एकूच आसचें पडटलें की सेव म्हादय. सो परत एकदां उलो दिता, आनी समजा कोण येना आसत थंय, जाल्यार मागीर आमचो धोरण जे आसतले ते त्या दिसा आमी 16 तारखेक आमी स्पश्ट करतले. आतां तुमी प्रश्न असो येता की सरकारच्या आताच्या स्टँडाचेर तुम्ही आयचे मत कितें आसा? ना, आमचो आयचे मत आमचे अशें की सरकाराचे स्टँड जो आसा तो मेन स्टँड आसा पयलो. दुसरो असो की कर्नाटक सरकाराचो तो काजोल जो डब्ल्यूआरटी मिनिस्टर आसा, ताणें स्पश्ट सांगला की एका वर्सा भितर आपूण ते सगळे डॅम बांदता म्हणून. आमच्या सरकारा कडेन मागणी आसा, आमच्या मुख्यमंत्र्या कडेन मागणी आसा की तांच्यांनी बी ओपनली येवचे आनी सांगचे की आपूण तुका करपाक दिवचो ना, किंवा आपल्या सरकाराचो मत जे आसा तांच्यांनी ओपनली मांडचे. आज मांडना, फाल्यां मांडना, एटलीस्ट 16 तारखेक येवन मांडचे अशें आमचे तांकां आव्हान. इसी क्लियरन्स आनी फॉरेस्टचे क्लियरन्स लागतात, दीस इज व्हेरी फंडमेंटल, ते अजून ताणें घेवना. सो ते आमच्या सरकारान prevail upon the Prime Minister, prevail upon the Central Government, Central Water Resource Ministry, ki EC clearance mepak jana Karnataka, forest clearance mepak jana, ki that is dense forest, biodiversity hotspot asa to, UNESCO listed World Heritage. Maka dista ki, Mahadai che, eka disa che adivation sarkaran apoche, 40 amdar thay astale,
40 आमदारान आपले ते मत मानचे आणि ते सेंटरला धाडचे. आता जे काही पक्षाच्या फुडाऱ्यान म्हणला की आम्ही पंचायती रेझोल्युशन करपाचे आणि कोणाक म्युनिसिपालिटीनी रेझोल्युशन करपाचे रादर देन दॅट यू आर अवर रिप्रेझेंटेटिव्ह ऑल 40 आर अवर रिप्रेझेंटेटिव्ह ऑफ गोवा. सर तांच्यांनी एक म्हादयचेर एक अधिवेशन आपोवचे तातून ठराव पास करचो आणि तो युनॅनिमस जावचे ते आणि लेट दॅट ठराव सेंटरलाक धाडचो. दोतोर पळयत जाल्यार उट्टा सुट्टा 144 सेक्शन लायत ते दिसा 144 सेक्शन लायत जाल्यार तुम्ही किदें करता? ना आमचो असो धोरण आसा की आमी खंयच्याच कोणाच्या विरोधान हे लढो ना. पयली गजाल 16 तारखेचो लढो जो आसा किंवा 16 तारखेचो कार्यक्रम जो आसा कोणाच्या विरोधान ना. आमचो लढो म्हादई वाचोवपाक लागून आसा. सरकाराक समजा दिसता आसत की म्हादई वाचोवंक जाय जाल्यार ते 144 लावचे ना आणि 144 जरी लायले जाल्यार सुद्दां आमचो कार्यक्रम जातलोच. तेजे परिणाम जे आसा ते आमी भोगपाक रेडी आसा. आमी आमच्या रिवरा खातीर फायट करता आनी आमचेरूच 144 जर लायता म्हणजे लाव केलो. 16 दिसांनी पोल डे तो जर तेंका 16 जानेवारी 144 लावपाक जाय जाल्यार गोवा परत युनियन टेरिटरी जाले आनी सेंट्रल गव्हर्नमेंटाचे अंडर पावली. मागीर गोंयान सरकार उरली ना. म्हाका प्रेस कॉन्फरन्स सोंपोवपाचो टायम आयल्लो आसा. प्रेस कॉन्फरन्स सोंपोवच्या पयली हांव सगळ्या 40 आमदारांक विनंती करता की 16 तारखेक 4 वरांचेर साखळे म्युनिसिपल ग्राउंडाचेर जी सेव म्हादई सेव गोवा ह्या फ्रंटाच्या अंडरची सभा जातली त्या सभेक तुम्ही येवचे, तुमचे प्रेझेन्स दाखोवचे, तुमचो म्हादईक लागून इंटरेस्ट दाखोवचे. हांव आनी खास करून आमच्या मुख्यमंत्र्याक ह्या प्लॅटफॉर्मा वयल्यान विनंती करता की तांच्यांनी त्या सभेक येवचे आणि आमकां सपोर्ट दिवचो. आमकां तुम्ही सपोर्ट दिलो जाल्यार तुमकां आमचो फूल सपोर्ट मेळटलो. धन्यवाद. अर्धे सकल राव ना अर्धे सकल राव अर्धे सकल राव थोडे मात्र फुडे येऊन राव दोन रुपये मात्र लेंथ ऑन मारा एक मिनट राव एक मिनट सेव गोवा सेव म्हादई सेव गोवा सेव म्हादई लॉंग लिव म्हादई लॉंग लिव म्हादई सेव गोवा सेव म्हादई सेव गोवा सेव म्हादई सेव म्हादई सेव गोवा सेव म्हादई सेव गोवा. थँक्यू ईच अँड एव्हरी वन. थँक्यू टू द प्रेस फॉर ऑलवेज सपोर्टिंग.